नेते, विशेषतः काँग्रेसचे नेते, शब्द सापडतनी अनेक आठवणी त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातला एक आश्वासक चेहरा, तरुण चेहरा, पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत. पृथ्वीराजजी, खरं तर राजीव सातव यांचं निधन महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खरं तर मोठा धक्का. आपण काय भावना व्यक्त कराल? कोविडमुळं झालेली ही काँग्रेस पक्षाचा दुसरा धक्का. पहिल्यांदा अहमद पटेल कोविड आम्हाला सोडून गेले आणि आता अत्यंत प्रकारे राजीव सातव यांना जावं लागलं कोविडचा हा दुसरा आधार. काँग्रेस पक्षावर तर त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला पुनर्जीवित करण्याकरता युवक काँग्रेसच्या संघटनेला महत्व दिलं आणि त्या युवक काँग्रेस संघटनेमधून जे प्रतापदार चेहरे त्यांना पुढे दिसले त्यांना त्यांनी पुढे आणलं. आज देशात आपण जर पाहिलं तर अनेक जे युवक काँग्रेसमधून त्यांनी निवडलेले नेते अत्यंत महत्वाचे पदावर काम करताना दिसत आहेत. राजीव सातव त्यातलेच एक होते. त्यांना अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आपली राजकीय कर्तृत्व दाखवलं. स्थानिकवरची संस्था, त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा गोली मतदारसंघातून निवडून गेले आणि 2014 निवडणुकीमध्ये अतिशय अवघड परिस्थितीमध्ये राहते लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांनी 5 संसदेमध्ये अतिशय चांगलं काम केलं. त्याच वेळेला त्यांना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील राहुल गांधी यांनी दिली. त्यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडल्यामुळे पुढे त्यांना लोकसभा निवडणूक न लढवता त्यांनी काँग्रेस पक्षाचं प्रभारी म्हणून काम करावं असं राहुल गांधींनी अर्ज घेतला आणि त्यामुळे ती पुन्हा 2019 लोकसभा निवडणूक लढले नाही. त्यावेळेला गुजरात राज्याचे काँग्रेस पक्षाचे सचिव होते आणि नंतर पुढे राहुल गांधींनी त्यांना राज्यसभेवर घेतलं. अतिशय कमी वयामध्ये 43 वयामध्ये ते इथपर्यंत होते आहे. त्यांना अतिशय उज्ज्वल असं भविष्य होतं. महाराष्ट्राचं नेतृत्व देखील त्यांनी नक्कीच केलं असतं. परंतु अशा प्रकारे संघटनेला वाहून गेलेलं हे कर्तृत्व होतं. त्यामुळे पटवली त्यांचं फार मोठं उज्ज्वल असं भविष्यही होतं. अचानक कोविडमुळे ते आपले सोडून गेले नव्हते. जरी ते दिल्लीला खासदार म्हणून गेले, महाराष्ट्राच्या राजकारणातून पासून ते थोडंसं अलिप्त झाले, तरी त्यांना महाराष्ट्राच्या घडामोडीवर अतिशय बारकाईने लक्ष असते. मला आठवते की मुख्यमंत्री असताना अनेक वेळाला ते हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी मतदारसंघातील विकासाकडे लक्ष घेऊन माझ्याकडे यायचे, जरी ते खासदार असतील तरी. आणि त्यामध्ये मग त्याची स्वतः सगळी कामं करून घ्यायची, जी कामं पूर्ण झाल्यानंतर तर उद्घाटन करायला त्यांनी आवर्जून मला हिंगोलीला निघलं होतं आणि त्याचे विकास कामांचे काम असतील किंवा इतर काही गोष्टी असतील आवर्जून आम्ही एकत्रपणे केल्या होत्या. ते दिल्लीवर गेल्यानंतर संपर्क जरा कमी झाला, पण तरी आम्ही दिल्लीने गेलो तर आम्ही एकत्रपणे भेटत असतो दिल्लीतल्या परिस्थितीबद्दल, राज्यातल्या परिस्थितीबद्दल. पण एक अतिशय उत्कृष्ट भवितव्य असलेला काँग्रेस पक्षाचा हा युवा नेता खूप दिवस काँग्रेस नेतृत्व करील अशी परिस्थिती होती. तर अचानक कोविडच्या महामारीमध्ये काँग्रेस पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान. मी त्यांच्या कुटुंबाला हा हालात सहन करण्याची ताकद प्रार्थना करतो आणि माझी श्रद्धांजली अर्पण करतो. पृथ्वीराजजी, धन्यवाद आपण दिलेल्या लोकशाहीकडे प्रतिक्रियेसाठी.